मंचावर उपस्थित महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद महाराज जी ज्यांच्या संकल्पनेतून बाबूजींच्या नावाने हा चौक या ठिकाणी तयार झाला, ते महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, बाबूजींची परंपरा अतिशय सिद्धहस्तपणे चालवणारे माननीय श्रीधर फडकेजी, आमदार पराग अळवणीजी, शरद चिंतनकरजी या ठिकाणी उपस्थित, राजपुरोहितजी, अतुल शहाजी, पवन त्रिपाठीजी, त्याचप्रमाणे श्री उघाडे, श्रीमती अनुराधा पोद्दार, श्री आकाश राजपुरोहित, श्रीमती रिकता मकवाना, श्रीमती सरिता पाटील, उपस्थित सर्व बाबूजींवर प्रेम करणारे भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 5 दशकांपेक्षा जास्त काळ ज्यांच्या आवाजाने आपल्या मनावर अधिराज्य केलंय आणि पुढचे 100-200 वर्ष तरी किंवा कदाचित जोपर्यंत श्रीरामाचं नाव आहे तोपर्यंत ज्यांचा विसर आपल्याला पडू शकत नाही असे बाबूजी सुधीरजी फडके यांच्या नावाने स्वरसम्राट श्री सुधीर फडके चौकाचं उद्घाटन करण्याची संधी आज मला मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो की एका अशा व्यक्तीच्या स्मृतींचं जतन करण्याची संधी आहे की ज्यांच्या ठाई प्रखर राष्ट्रवाद होता, ज्यांचं जीवन हे समर्पित जीवन होतं, ज्यांच्या स्वरांमध्ये जादू होती आणि खऱ्या अर्थानं त्यांची नम्रता पण त्यांचा कणखरपणा या त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या अशा प्रकारच्या होत्या, अशा बाबूजींच्या नावाने हा चौक या ठिकाणी झाला। मी मंगलप्रभातजींचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। मंगलजी, तुम्ही जे कार्य केलं आहे खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांकरताच म्हणेन की हम देर आहे लेकिन दुरुस्त आहे। कदाचित हे यापूर्वीच व्हायला हवं होतं पण आज होत आहे, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि मंगलजी जेव्हापासून मंत्री झाले आहेत त्यांनी सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुंबईचं, महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं जे वैभव आहे त्याचं जतन कसं करता येईल हाच प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं एक मोठं उदाहरण हा आजचा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे इथे बसलेले 99% लोक हे बाबूजींबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि किमान 30-40% लोक तर असे असतील की जे माझ्यापेक्षा जास्त आणि माझ्यापेक्षा चांगलं बाबूजींबद्दल बोलू शकतील। पण मला असं वाटतं की अशी जी व्यक्तिमत्व असतात ही प्रेरक असतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जो एक प्रखर राष्ट्रवाद बाबूजींमध्ये होता, जे एक समर्पण राष्ट्राच्या प्रति होतं आणि म्हणूनच दादरा नगर हवेली गोवा मुक्तीसंग्रामामध्ये मुक्तीवाहिनीमध्ये त्यांनी
अतिशय मोलाची कामगिरी ही पार पाडली। आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी असंतोष संघटित करून मोठं आंदोलन उभारण्यामध्ये देखील एक मोलाची भूमिका त्यांची होती। आणि त्यानंतरही सातत्याने ज्यावेळेस बाबूजींच्या हे लक्षात यायचं की खरे नायक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न किंवा या देशाकरता त्यांनी ज्या प्रकारे कष्ट घेतले, ज्या प्रकारे यातना सोसल्या, कुठेतरी त्या लोकांच्या स्मृतीतनं मिटवण्याचा प्रयत्न हा सातत्याने चाललेला आहे। त्यावेळी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकर काय आहेत, त्यांचं योगदान काय आहे, तो किती तेजस्वी अशा प्रकारचा तारा आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले, त्यांचं व्यक्तिमत्व हे किती विलक्षण आहे, ही प्रत्येक गोष्ट आपल्या समोर यावी याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहावं याकरता चित्रपट तयार झाला। आणि खूप कष्ट बाबूजींना त्याकरता घ्यावे लागले, सर्वस्व पणाला लावावं लागलं। पण मला असं वाटतं की ते अशा मंतरलेल्या पिढीचे सदस्य होते की ज्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही, ज्यांनी केवळ समाजाचा आणि राष्ट्राचा विचार केला आणि म्हणूनच हे कार्य देखील ते करू शकले। खरं म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो की गीत रामायणाने बाबूजी अजरामर झाले, गदिमा आणि बाबूजी यांनी गीत रामायणाची जी काही रचना या ठिकाणी केली आणि ज्या प्रकारे बाबूजींनी ते अजरामर केलं, मला असं वाटतं की आज इतके वर्ष झाले पण कधीही कुठल्याही वेळी गीत रामायण ऐकलं तर त्याचा गोडवा हा तसाच आहे। आणि अक्षरशः आज तर आपल्यासमोर टेलिव्हिजन आहे, वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे, आज ऑगमेंटेड रियालिटी आहे, ज्यातनं आपण त्या ठिकाणी आहोत असा भास निर्माण करता येतो। अलीकडच्या काळात तर अतिशय भयावह असा डीप फेक व्हिडिओज आहेत की कोणालाही कोणाचाही चेहरा लावता येतो, कोणाचाही आवाज काढता येतो। पण कुठलेही तंत्रज्ञान नसताना रामायणातला एकूणएक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जिवंत करण्याचं काम हे गदिमांनी आणि बाबूजींनी केलं। आणि ज्या प्रकारे त्यातला कधी आर्तस्वर, कधी त्यातला आनंद, कधी हर्ष, कधी दुःख, माणसाच्या ज्या भावना आहेत आणि ज्या संवेदना आहेत त्या ज्या प्रकारे बाबूजी व्यक्त करायचे, मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती अक्षरशः त्या भावनांमध्ये नाहून निघायचा आणि ते चित्र आपल्या नजरेसमोर आजही आपल्यासमोर, जेव्हा आता श्रीधरजी त्याच प्रकारे गीत रामायण आपल्यासमोर सादर करतात, त्याच भावना आपल्या मनामध्ये तयार होतात। मी एकदा असं वाचलं होतं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, याची रचना, याचं याला कुठली चाल लावायची, याचा निर्णय करून त्याचा रेकॉर्डिंग करायचं हे बाबूजींनी ठरवलं। आणि अगदी वेळेवर त्यांना असं वाटलं की मी जो काही राग याला लावलेला आहे त्यातनं त्याची उत्कटता, त्याची आर्त भावना ही काही प्रगट होत नाही आहे।
आणि अगदी वेळेवर त्यांनी तो राग बदलला. ज्यांनी त्या ठिकाणी रचना केली होती त्यांना समजावून सांगितलं आणि 10 कडवे सलग त्या ठिकाणी त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि आज आपण पाहतोय की अक्षरशः प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनाशी संबंधित असा विचार या उत्कटतेतनं मांडला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वरांचा जो जादू आहे तो यातनं आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरं म्हणजे बाबूजींबद्दल इतक्या गोष्टी आपल्याला सांगता येतील पण अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व असतात त्यांना आपल्याला आपल्या मनामध्ये जपायचं असतं. आणि त्यांनी ज्या भावना निर्माण केल्या आहेत, त्यांनी जे विचार निर्माण केले आहेत, त्यांनी ज्या प्रकारे दिशा आपल्याला दाखवलेली आहे त्या सगळ्या गोष्टी पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आणि म्हणूनच एखाद्या चौकाला जेव्हा आपण नाव देतो त्यावेळी केवळ ते नाव नसतं, त्या स्मृती असतात. त्यांनी तयार केलेली जी परंपरा आहे, त्यांनी तयार केलेलं जे वैभव आहे, हे पुढच्या पिढीला पोचलं पाहिजे, त्यांची आठवण राहिली पाहिजे, या हेतूनं आपण अशा प्रकारचं नामकरण करत असतो. मी महानगरपालिकेच्या उघडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करील की खूप सुंदर या ठिकाणी या संपूर्ण शिल्पाची रचना त्यांनी केली. मी याला शिल्प म्हणेल. अनेक वेळा नामकरण म्हणजे एक पाटी असते आणि त्या पाटीपेक्षा जास्त नावं नामकरणाला कोण उपस्थित होते त्यांची त्या ठिकाणी असतात, त्यामुळे अनेक वेळा ज्यांचं नाव दिलं त्यांच्यापेक्षा आमचीच नावं प्रॉमिनंटली दिसतात. पण मंगलजी, मला आनंद आहे की तुम्ही इथनं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर एकदा तरी वळलीच पाहिजे अशा प्रकारची रचना या चौकाची केली. आणि खऱ्या अर्थानं स्वरसम्राटांचं स्वरतीर्थ अशा प्रकारे या चौकाची रचना झालेली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे परवाच मला स्वर्गीय श्री विक्रम गोखलेजी यांच्या नावाच्या चौकाचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. ही सर्व माणसं अशी आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला समृद्ध केलं आहे. आणि आज तर प्रत्यक्ष बाबूजींच्या नावाचा चौक मी स्वतःला फार सौभाग्यशाली समजतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता आपण मला बोलवलं. एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे की मागच्या काळामध्ये श्रीधरजींची चर्चा झाली होती की बाबूजींच्या जीवनावर चित्रपट तयार झाला पाहिजे. आणि आज त्यांच्याशी चर्चा होताना मला अतिशय आनंद झाला की त्यांनी सांगितलं की साधारणपणे जानेवारीमध्ये तुम्हाला आम्ही तो कसा बनलाय हे पाहण्याकरता निमंत्रण देऊ. मला असं वाटतं की अतिशय प्रेरक अशा प्रकारचा हा चित्रपट या ठिकाणी असेल. आणि म्हणून त्याबद्दल श्रीधरजींचे आणि संपूर्ण परिवाराचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.